decision of the RBI actually implies that inflation pressures have moderated significantly and are now within the comfort zone. The government is fully committed in meeting the fiscal deficit targets in order to consolidate the gains achieved by the contained inflation. This decision of the RBI will significantly provide policy support to the real economy and help in the recovery process. तर हा अर्धा टक्का कपातीचा फायदा कसा होतोय ते आपण एकदा बघूया ग्राफिकच्या माध्यमातून. सध्या जर EMI 49,082 असेल, व्याजाचा दर 10.25% असेल, मुद्दल 50 लाख आणि मुदत 20 वर्ष असेल कर्जाची आपण बघतोय, तर कपातीनंतर कसं असणार आहे. 47,426 EMI असणारे, व्याजाचा दर 9.75% असणार आहे आणि त्याचं मुद्दल 50 लाख आणि अर्थातच त्याचं कर्जाची जी मुदत आहे ती 20 वर्षांची असणार आहे. कसा फायदा होतो ते आपण बघतोय. आज 0.5% कपात जो रेटमध्ये झालेला आहे त्यानुसार EMI कसे कमी होऊ शकतात ते आपण पाहतोय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.